1818 युद्धातल्या स्मृती जागवणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं आज विजयस्तंभ अभिवादनाचा सोहळा साधेपणानं साजरा झाला. या सोहळ्याचं थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे करण्यात आलं होतं. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी येणं टाळावं असं आवाहन पुणे जिल्हा प्रशासनानं केलं होतं. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत आदींनी विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून वीरांच्या शौर्याला वंदन केलं. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं. केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्थेसंबंधी निश्चित योजना असती तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नीट मात करता आली असती असं मत त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. आजचा दिवस हा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचंही ते म्हणाले.